श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन. आज दिनांक 4 सप्टेंबर. आजच्या प्रवचनाचा विषय, अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही. बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात, त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते, मग ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची, लोभाची, कसलीही असो, तिचे नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवली हा खरा परमार्थ होय. परमात्म्याकडे वृत्ती वळवणे म्हणजेच भक्ती करणे होय. भगवंताच्या भक्तीने विषय हे मालूम नाहीसा होतो. भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे, ती प्रत्येकाला हवीच असते. कारण भक्ती म्हणजे आवड, आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्य सापडणार नाही. मात्र अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही, आणि भक्तीविना भगवंत नाहीच प्राप्त होणार. भगवंताचे प्रेम भगवंतावाचून इतर कुणालाच देता येत नाही, तोच तो देऊ शकतो. भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच. म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे, तसा भक्ती ही सर्व ठिकाणी असतो. भक्त भगवंतमय होतो, म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. मी नाही आणि तू म्हणजे भगवंत आहेस, आणि मी तोच म्हणजेच भगवंत आहे असे जाणणे आणि तसेच कृतीत घडणे हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचे सार आहे. आणि ते हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे. आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्गच नाही. वाहत आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगामाईचे पवित्रपण जसे कायम राहते, त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील. भगवंताचे स्मरण सर्व तीर्थाचा राज आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य, आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय. रामरायाचे अंतकरण खरोखर कर्तव्याला जितके कठोर आहे, तितकेच भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे. कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला अरण्यात सोडले, तर भक्तप्रेमापोटी त्याने भरताला सांभाळला. माझे सांगणे जितके आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित असून कुणावर अवलंबून नाही असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतकरणाने जो ते येईल त्याचे राम खरेच कल्याण करेल. आजचा प्रवचन येथेच पूर्ण झाले. आजचा विचार, सर्वसृष्टी रामरूप दिसणे हीच भक्तीचे फळ आहे.